थांब आता, उशीर होतोय. हा पावसा मागाच्या पासून मी त्यांना तेच म्हणतोय, उशीर होतोय उशीर होतोय, नाचत बसलेत, आखलात का तुम्हाला? चला सामान चढवा पटापट. अरे पोहोचणार कधी, लग्नाची तयारी करणार कधी? उद्या मला लग्नाच्या दिवशी उशीर नको. हा पावसाब, सुनील आहे तर नादच नाही, एकाच मिनिटात सामान चढवतो. पावसाब मी तरी गाडीला पडतोय, सामान चढवतो गाडी. सुनील माग माग, डायरेक्ट गाडीवर बघा. सुनील हे बघ, हे पण ठेवायचंय, याच्यामध्ये लग्नाचा पोशाख, साड्या आणि मानपाण्याचा टॅवेल टोप्यात मी ठेवते तिथं. ओ वहिनी, फेट घेतलं का? फेट विदात्यांचं लग्न आणि फेट नाही असं होईल का? घेतल्या ती फेट. टोप्या तो फेटा बांधणारा आला का? अव्वा साहेब काळजीच करणार का, एक नंबर माणूस बुक केला फेटा बांधायला. चालते, झाली का तयारी, आले का समजे? वा 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 वा, काय आज दिसते नवरी कोण काळालाच मार्ग नाही गाड्या. अला काय नटली, काय सजली, वा 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 वा, छान बसली. कोण बसली? अरे बसली नाही, लाली पावडर लावून नटली नटली. माझ्या नातवाच्या लग्नात सजणार नाही तर फुटाने तुझ्या लग्नात सजू होय ना. हे अजय मला लग्नाचं सांगू नकस. हे बघ मला लस थळ येतात पण मी अजिबात लग्न करत नाही. अरे लग्न करून कोणाचं चांगलं झालंय, डोक्याला सुद्धा केस राहत नाहीत. कृष्ण कुठे दिसत नाही ती? होय अजी, तिचा वायचा अभ्यास राहिलाय, त्या अभ्यास उरकून ती म्हणली मागणं. चला या आपण गाडीत बसू. त्या रायाचं लग्न ज्या मुलीशी होईल ती फार काळ जगणार नाही, तरीही तुम्ही तुमच्या मुलीच त्याच मुलाशी लग्न लावताय, चुकीच्या मुहूर्तावर लग्न लावताय. तर लग्न झाल्यानंतर तुमची मुलगी सासरचा उंबरठा देखील ओलांडू शकणार नाही. आता कशी येत नाही कृष्णी लग्नाला तीच बघती. बोले अगं कसल्या विचारात एवढी हरवलीस? काय नाही अगं, सामान समजा घेतलंय का नाही त्याचा विचार करत होती. मग घेतलंयस ना सगळं? मला तर काय सुधारणा झाली बघ, कुठं बघायचं आणि काय करायचं काय कळना झालं. तरी बरं दागिन्यान मंगळसूत्र तुझ्याकडे ठेवायला दिलं, ठेवलंयस ना व्यवस्थित? वय तू दिलंयस नका माझ्याकडं, मग काळजीच करू नकस, एकदम व्यवस्थित ठेवलंय बघ. अरे आवरलं का तुमचं, बसायचं का गाडीत? सुनील अरे गाडी पुढे फोडायचं, नारळ कुठे? ए स्वपन कुठे नारळ? ए पप्पा नारळ कुठे? ए यार मला काय माहिती नारळ कुठे. मी घेऊन येते नारळ. आणलं का नारळ? दि लवकर नारळ. आहारात जी गोष्ट आणायसाठी आत गेली का नाही? आत गेल्या विसरूनच गेली काय आणायचं होत, म्हणूनच बाहेर आली इचरायला. बर तिच्या मी घेऊन येतो लगेच. अरे नाही पप्या मी आणते की तू जा. अगं तुझं पाय दुखतात, मी 2 मिनिटात घेऊन येतो की. अरे नाही 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 तू थांब, मी आणते, तू लगेच जाऊस. ही लई जड झालंय बघ, ही एवढं घेऊन जा, मी आलीच. जा
उशीर होतोय. ए पक्या, अरे नारळ कुठे? गुली मावशी हो का आली घेऊन? चल आटोपलं का सगळं, बसा पटापट, लवकर पोहोचू. चला ए पप्या, दगडान नारळ फोडायचा मान माझा आहे. अरे भाऊ, बस मध्ये वराडी संघ कोण जाणार आहे की नाही? मी गेली असते रे, या वयात माझे लय पाय दुखतात आणि बस मध्ये जाणत माणूस कोणतरी पाहिजे. आणि आपल्या घरात गुलीशिवाय कोण आहे का जाणत? तवा गुले, बसतीस ना बस मध्ये जाऊन? मी बसली असती, पर रंजेला नाही आवडायचं मी बस मध्ये बसल्याल. हाय का नाही ग रंजे, सांग बाय. आता तूच गुले, तू बरोबर असलीस की नाही की लई बरं वाटतं बघ. पण अगं वराड्यांबरोबर पण कोणतरी पाहिजे ना. गुले उतरतस ना खाली? उतरते. गुले बस मध्ये पाहिजे तिकडे बस. अशी बी तू वर माहितीस ना. अगं चांगली खिडकीची जागा घे आणि लई खिडकी उघडू नको बरं का, नाहीतर डोसक्या खाऊन जाईल. कसली गाडी आणली आपण असतो असे हत्यास काय? दार उघड. उघडते दादा, बघा की जरा दार उघडा की. घरातली माणसं उभी राहिले ती इथं. तुम्ही बसा माग जाऊन, ही जागा मी पकडली. माझ्या लेकाचं लगीन आहे काय मान पान काय आहे का नाही? एवढाच मान आहे तुम्हाला तर गाडीनं जायचं ना, इथं कशाला बसनी यायचं? वाईस थांबा जरा, समद्यासनी दाखवून देते ही गुली काय चीज आहे ती. ए बसले का सगळे? सुनील हाय तर नाद नाही, गणपती बाप्पा चला वाजवा. लबाड लांडगड वांग करतय, लगीन करायचं स्वांग करतय. कोण स्वांग करतय? स्वांग गाणं, लग्नाचं गाणं. स्वांग म्हणजे गाणं असत. असं होय? अरे मग असलं कसलं लावलंय, चांगलं लावा की वाईट? दर बाबा दर, चांगलं वाजवा. हा वाजवा रे. हिला काय झालं? केव्हा सुखानी बसू दिलं असं झालं नाही बाबा. काय गाडी चालवतोय का इमान चालवतोय? काय कळत का नाही? व्हायच नीट चालवता येत नाही. ए
फिरवली गाडी काय करत का नाही हे गुली मावशी मीच केली बुक पप्या पप्या गाडी थांबव हो थांबा का काय झालं उलटी यायला लागली का चा चा खाली जा लवकर उतर मग अरे तसं नाही पप्या अरे आपल्या रायाचं लगीन आहे समजा गावाला कळायला पाहिजे हा वाजवर या गुलीने आमच्या घरासमोर कशा पाहिजे वाजवायला सांगितलं असल्याने कोणा एवढं वाजत गाजत निघाले गणपती गेलं देव्या गेल्या गावात कुठली निवडणूक पण नाही झाली मग कसली मिरवणूक निघली अरे मिरवणूक नाही रायाचं वराड निघाले मग ते इथं का थांबले आणि इथं का एवढ्या जोरानं वाजवते ती आता मला काही माहित असणार तवा थांब मी सांगतो तिने ना तुला बळ चिडवायचं धरले बघते बळ ना नाही राया कशाला असं करत ती आडदांड काय पण करू शकते मला एक सांग तिथं गावाची येस आहे का कुठलं देवळ आहे का गाव देवाला जाताना वाजवते ती त्याला पण ती नाही चालला मग कशासाठी वाजवते ती अरे वाजवते की त्यांना जेवढं वाजवायचंय तेवढं ही आपण आपला अभ्यास करतो बस असं कसं असं कसं थांब बघतो त्यांच्याकडं त्यांना वाजवा येतंय काय मग मला पण एक गोष्ट करायची ती काय करायचं या पोराचं ए म्हणजे इथं का थांबली बस तू थांब मी बघतो ही जागा आहे का वाजवायची हे पप्या सांगितलं होतं का नाही तुला बघ बरं मी काय आजकालची पोरं ऐकतच नाही ती मी तरी म्हटलं होतं पप्याला पर तो म्हणला वाजल्याशिवाय गाजणार कस आणि आपल्या रायाचं लगीन आहे समजा गावाला कळायला पाहिजे असं काहीतरी बडबडत होता समजा कळलंय रायाचं लगीन आहे उगा रस्त्यात थांबू तमाशा करू नका चला सांगितलं होतं का नाही मी चला बरं हे गुली मावशी मी कधी सांगितलं वाजव म्हणून अरे वय की बाळा नाही म्हणलास तू पण आता भाऊसाहेबांनी बघितले तू वाजन तर गप्तर बसवायचं नाही स्वी घेऊन गेली खाली वाजवायचं वाजवायचं माझ्या नावी राहू दे चल तू वा 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 काय गरज होती रे अडवणी करायची त्यांची काय गरज होती तुला बळ त्रास द्यायची अरे मुंजा ती मला त्रास देत होती ना मग तू स्वतःला कशाला त्रास करून घ्यायचास तुला त्रास झाल्याला बघून मला त्रास होणार नाही हे शक्य तरी आहे का हे घर माझं पण आहे कृष्णी जेवढं माझ्या आईबापानी मला सांभाळलं नाही तेवढं ह्या घराने सांभाळले जेवढा जीव माझ्या घरच्यानी मला लावला नाही तेवढा मामा मामीनी लावलाय सख्या पोरागच वाढवले ह्या घराने एवढं प्रेम दिलं एवढी माया लावली आणि जर ह्या घराच्या मोहर जर येऊन कुणी बळच तमाशा करत असेल तर ही मुंजा डबल तमाशा करेल ह्या घराकडे कुणी वाईट नजर येणं बघावच मग मी आहे तो आहे मुंजा अरे मी काय म्हणते काय एक काम कर तू हे सीए बी राहू दे
मस्त पैकी जिमला जा, बॉडी बनव, हा माझा बॉडी गार्डच हो ना। ही काय कमी आहे का बॉडी? हा तुला कुणी त्रास देऊ दिस की एक ऐकायला असा उचलना पडतो का? नाही हा हा ब्रेक लाव तुझ्या गाडीला, आपटापटी झाली असेल तर वाईचा अभ्यास करूया का, ते बी महत्वाचं आहे ना। या त्या गुली मावशी तोंड बघितलं का मी नसताना? अगं लाल मिरची कसं चालत नसत? देऊ दन कवडून अर बजाव, एक दोन तीन वाजवा। चला या, थांबा, कुठे चाललाय? सुनील केली यादी, कुणी जाऊ नका माझ्या आधी, सगळ्यांना यादी प्रमाणे खोल्या मिळतील, कुणी ह्याच्या खोलीत कुणी त्याच्या खोलीत जात बसू नका, परत काय घोळ झाला तर मला इसरायचं नाही काय। चला माझ्या मागे चला। बायांनो, तुमचं दागिनं बिगिनं व्यवस्थित जपून ठेवा बर का। या 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 या, चला लवकर, चला चला चला, विधाते मंडळी बोराटे मंडळी चला, ओ सोपानराव चला 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 लवकर चला, गडबड करा तुम्ही, बाकीचे जावा सरबत ही घ्या, आराम करा तिथे जरा, आलोच आलोच मी, चला चला ए चला लवकर। ती तुमची खोली, आजीला घेऊन जा, ए फुये तुझा जाबाव साबण बरं, आणि नवर देव मस्त पैकी ती तुमची खोली बर का, जावा 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 निवांत राहा, ए पप्पू ही गँग घेऊन पुढे जा, लास्ट एकदम, चला चला। हा तुला सांगितलं मी खोली नंबर, जावा 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 जावा, हो बोराडे साहेब ती तुमची खोली, काय बघा आमचं लग्न मी दुसऱ्याची नाव घेतोय, जावा आमची खोली र, अहो घरच्या माणसांना खोली नाही असं होईल का, चला चला दाखव तुम्हाला खोली, सुनील या 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 या, बघा सुनीलने कशी तुमची सोय केली, फर्स्ट क्लास वर्मा आहे तुम्ही, बघून घ्या, रावा हा त्या दंडनीत राहा। अरे माझा नाही निदान रणजीचा तरी विचार करायचा, आम्ही काय कमवले वाटलो तुला, ही तर सोय केली आमची किचन मध्ये, किचन अरे मोठा गोल झाला वहिनी, माफ करा माफ करा, सुनील आहे तर नादच नाही, ह्याच्यापेक्षा भारी सोय करतो, फर्स्ट क्लास या माझ्या मागे या वहिनी, ही घ्या चावी, ही तुमची रूम, आणि गुलीला खोली, माझं काय तवा, मी बस मधन बी येताना अशीच एका कोपऱ्यात बसून आली, तशीच ही तर कुठे तरी एका कोपऱ्यात सामान ठेवी बसून राही, हे बघ तू वरमाय आहेस, जाऊन आराम कर जा, दागिन्यांची तेवढी काळजी घे बर का। सुनील तुला बी सांगून ठेव, त्या समद्या बायकासनी सांगून ठेव म्हणाव, दागिन्यांची काळजी घ्या, लग्नाची गडबड जिथं असत्या तिथले चोऱ्या होत्या, त्या चोरी सुनील असताना, अगं गुली इथं कोण चोरी करेल, सुनील गुलीला खोली दे,
सुनील आहे तर नादच नाही, शून्य मिनिटात खोली देतो. बघितलं की आता. चला 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 खोली बघू. तुम्हाला खोली नाही असं होईल का? ही घ्या चावी, ही तुमची खोली, आणि त्याच्यावर निवांत बोरडा चिकटावा. गुलीची खोली कसं काय मस्त. सुनील आरामची रूम कुठे? तुम्हाला कशाला खोली? तुम्हाला इथे लग्नाला नाही, काम करायला आणले तेव्हा कुठेतरी एका कोपऱ्यात सामान टाका आणि कामाला लागा. सुनील, ती भाऊसाहेबांनी तुला कशाला तर बोलवलं होतं मगाशी, काय म्हणते ती बघ जबर. कमाल झाली तुमची, आता सांगता वय निरोप, मगाशी सांगितलं ना आता बोलताय. अरे जा तू. ह्याची खूप तू जा म्हणलं का नाही. सोपान, एक गोष्ट देणार ठेव, मला लग्नात अजिबात तमाशा नको. उग भलता चलता छानपणा करायला जाऊ नकस. अव्या पोरीच्या जीवाशी खेळता तुम्हाला काय वाटतंय का? तमाशा मी नाही लावला, तमाशा तुम्ही लावलाय त्या पोरीच्या आयुष्याचा. ध्यानात ठेवा, होऊन देणार नाही. काय बी कसं बडबडतोयस? काय कोणाच्या जीवाला काय होईत नाही काय नाही. ती रायाची एक शांती केली का नाही म्हणजे समजे व्यवस्थित होते. तुमचं ज्ञान आहे ना, दुसरं कोणाला तरी ऐकवा. तुम्हाला काय वाटलं मला माहित नाही, धाकल्या मालकांच्या बरोबर जी पूरगी लग्न करणार आहे ते मारणार आहे म्हणून तुम्हाला काय वाटलं. गुरुजींनी भविष्यवाणी सांगितली ते मला माहित नाही. ध्यानात असून द्या, काय बी झालं ना त्या पुरीचा जीव नाही जाऊन देणार मी. सोपान, तुला आता मी शेवटचं सांगत्या. ही लगीन जर तुझ्यामुळे मोडलं का नाही तर ह्या गुलीशी गाठ आहे, तेवढं ध्यानात ठेव. ही गुली तुझा पत्ता कधी गुल करेल ना तुला कळणार बी नाही. तुमचं सामान आणि काय हो, कुठे मला भाऊ साहेबांनी बोलावलं होतं त्या पप्प्याला बोलावलं होतं, मला काय तेवढीच काम आहे का? ही इकडे जा तिकडे जा. सोपान कुठे? त्याला खोली द्यायची नाही द्यायची? सोपानला ना आशीला अजिबात खोली मिळता कामा नाही. भाऊ साहेबांनी मी सांगते नव का? काही म्हणा, मला वाटलं होतं गुपचूप कुठ तर जाऊन लग्न करतील, इथं तर जोरदार तयारी चालली आहे की. त्यांच्या घरातलं लग्न भाऊसाहेबांचा एकुलता एक चिरंज, लग्न कसं जोरातच होणार, जोरातच तयारी केली बघा. लय छान सजवलंय की मंडळ. अहो मीच सांगितलं होतं त्यासनी, म्हणलं बाहेरच घ्या लग्न. आता तुम्हाला तर माहितच आहे माझ्याशिवाय इदा त्यांच्या घरात पान बी हलत नाही. समद मी सांगेल तसं ऐकते ती बघा. आणि हे काय ग, एवढं मोठं मोठं दागिनं घालून बाहेर कशाला मिरवताय? हाय म्हणजे लगीन घर आहे ना म्हणून म्हणलं. गडबडीत कोण माणसं कुठन कुठन आल्यात हे काय कळत नाही, तेव्हा दागिनं जरा जपून ठेवा बर का. नाहीतरी एक काम करा, माझ्याकडे द्या ठेवायला, मी व्यवस्थित ठेवती. अगं गुले, त्यासनी सांगतेस तू आपले दागिने नीट ठेवलेस ना? नाहीतर एक काम कर, ते नवरीचं मंगळसूत्र दे माझ्याकडे उद्या आणि ऐन टाइमाला गोंधळ नको. होय बाई, भीती तुला आणून उगच माझ्या बी डोसक्याला शिन नको, आणती लगेच. तुमची सगळ्यांची व्यवस्थित राहायची सोय झाली आहे ना? काय लागलं तर संकोच न करता सांगा. विधात्यांच्या घरचं लग्न आहे, कुणाला काही कमी पडायला नको. कमी पडणं शक्य तरी आहे का? स्वाती ताई तुमचे यजमान कुठे दिसत नाही, ते येणार आहे ते उद्या लग्नाला. बेबी अत्या, तुम्ही तेवढं हळदीची आणि लग्नाची तयारी करा, तुम्हाला ती चांगली जमती. विधात्यांच्या घरचं लग्न आहे. रंजे रंजे अगं मंगळसूत्र गावानं झालंय. अगं गावणं म्हणजे काय झालं, तुझ्याकडेच होत ना? वय माझ्याकडेच होत, पण आता काय गावणं बघ. अगं असं कसं नाही, कुठेतरी ठेवलं असशील नीट बघ सामानात. नाही मी समजा बघितलं पर नाही गावलं, मला तर वाटतंय चोरीलाच गेला असेल. बया बया बया, मी समजेच नाही सांगत होती, तुमचं दागिनं सांभाळून ठेवा दागिनं सांभाळून ठेवा, पण माझ जाईल असं वाटलं नव्हतं मला. रंजे आता काय करायचं ग?
आता कुठून आणायचं मंगळसूत्र? अगं इथं कोण कशाला चोरल? तूच ठेवलं असशील, तू आणायला विसरली नाहीस ना? नाही नाही अगं, मला चांगलं आठवतंय, मी आणलंय की. बाकीचं दागिने कुठे? बाकीच समजत दागिने आहे ती, फक्त मंगळसूत्रच नाही. रंजे मी समजायची झडती घेऊ का ग? अगं हे सगळे आपले पाहुणे, काय वाटेल त्यासनी अशी कशी झडती घ्यायची? नाही नाही तुम्ही घ्या झडती, उगाच मनात शंका नको. बघ किती चांगल्या बायका आहेत त्या, लय मोठ्या मनाच्या आहेस हो तुम्ही. जावा की तुमच्या बॅगा घेऊन या. रंजे मी काय आता त्या चोराला सोडणार नाही बघ. राजश्री वैनी तुम्ही राग मानू नका, प्रकारच असा घडलाय की त्याला काय करणार? अगं रंजे आता आपण तरी काय मुद्दाम करतोय का तवा? ओ ताई तपासते या बॅगा. होय हो बघ बघ. रंजे मला तर वाटतंय आपल्यातल्याच कोणीतरी घेतलं असणार आहे बघ मंगळसूत्र. म्हणजे आपल्या घरी ज्याच सारखं येणं जाणं आहे का नाही अशा कोणीतरी? रंजन वहिनी असं कसं कोण लगेच चोरी करेल, हात तस्त्राला नव्हता आपण. अगं असे माणूस काय मूर्त बघून चोरी करतय वी? नियत फिरली केली चोरी. लग्नासाठी आलेल्या पाहुण्यावर असा आरोप करणं बरोबर नाही. आणि कशावरून तुमच्याकडनंच बंगल्यावर राहिलं नसल? तुझी बेबी अगदी की आणून अगं चेक कराय नो गोवी. अगं बघत काय बसल्यास असे, जा की बॅग घेऊन ये जा. ही काय बोलायला लागलाय तुम्ही, मला काय चोर वाटलो का आम्ही? आता ह्या बायका तरी काय चोर आहे ती का? पर त्यांनी बी बॅग आणून दिल्याच का नाही हाय का नाही? आणि कर नाही त्याला डर कशाला? आणि तस बी बसमत नाही येताना आपण सोबतच होतो की, आणि बॅगा उतरताना बी तू तिथच होतीस. हो तुम्ही काय बोलताय हे, हा तुम्हाला काय चोर वाटलो का आम्ही? मी गरीब आहोत पण कष्ट करून खातो, चोर नाही आहोत. बॅग आणते मी. आता पहिला मुद्दा आहे डिस्क्लेमिंग अँड ओपिनियन, हे महत्वाचं आहे. आणि मग मी तर फोन आला. हॅलो कृष्णे, माझं एक काम कर. अगं भाऊसाहेबांच्या बंगल्याची एक चावी आपल्या घरामध्ये ठेवली आहे, बंगल्यावर जाण जरा मंगळसूत्र कुठं राहिलं का बघ बरं. मंगळसूत्र? अगं त्या गुलीने काहीतरी गोंधळ घालून ठेवलाय, चोरी झाली असं कांगो करायला लागले. आणि समजा त्यांच्या बॅगा तपासते येतं, आता बाकी समजा दागिने सोडून कुणी मंगळसूत्र कशा पाहिजे चोरेल ना का? ठीक आहे बघते. हा आणि सापडलं ना की लगेच मला फोन करून कळव काय. हा काय ग एवढं महत्वाचं मंगळसूत्र घरी कसं राहिलं? मंगळसूत्र? मंगळसूत्र चोरीला गेलं म्हणून का नाव आलं माझ्या? चोर कोण आहे ना त्याचं फक्त नाव सांगा, एका ठोक्याचा हात पाय तोडतो त्याच. अरे पप्पे आता चोराचं नाव आम्हाला कळलं असतं तर आम्हीच नसतो वय त्याच्याकडे बघितलं. ठीक आहे बघा काय सापडतंय का. तू जा मग आत घेऊन, मी थांबतो. काय
बोल ग कृष्णे. मामे मंगळसूत्र सापडलं. बर बर घ्या बघा, बंगल्यावर सापडलं मंगळसूत्र, तिकडेच राहिलं होतं. फोन आलता कृष्णेचा. खावलंय खरं पण आणणार कोण? कोण जाणार म्हणजे? आता मीच जाते. मीच आपली चालत चालत जाते, चालत चालत घेऊन येते. माफ करा बर का ताई, माफ करा. चुकलंच आहो माझ, माझ्यामुळे तुम्हाला लई त्रास झाला बघा. खरंच माफ करा, अहो माझ्या ध्यानातच आलं नाही. आजी मावशी माफ करा बर का. रंजे मी जाते हा, घेऊन येते. अगं अशी कशी जाणार, तुला काही याड लागलंय का? चालत जाणार आहे. अगं आता चुकी मीच केली म्हणल्यावर भोगायला बी मलाच पाहिजे की? जाताना मला ऊन लागल, पाय दुखतेली, ताण लागल, पर मी जाणार आणि मंगळसूत्र घेऊनच येणार. व्हायच होईल त्रास. अहो तुम्ही कशाला जाताय? मी जातो गाडीवर, भरकीन जातो घेऊन येतो लगेच. अगं हाय पप्या जाई आणि गाडीवर लवकर घेऊन ये. ए पप्या, पप्या अरे किती चांगलं आहेस रे. चल मी तुला अजून काय काय विसरले का नाही ती सांगते, म्हणजे तू घेऊन येशील. चल घेऊन येतो सगळं, काय ते सांग मला. माझ्या ना लई पोटात दुखायला लागले आणि इथले कामं पण राहिलेत. मी काय करतो, इथली कामं करतो. रंजे माझं का नाही नशीबच फुटका आहे बघ, मी चापली जाते घेऊन येते. आशे कृष्णेला तेवढं सांग बाई फोन करून, म्हणाव मंगळसूत्र तुझ्या जवळच राहून दे. आता तिला सांगितलं असतं घेऊन ये म्हणून, पर ती काय यायची आहे तेव्हा. अगं अशी कशी येणार नाही, माझ्या ध्यानातच नाही आलं. अशी कृष्णेला फोन लावून बोलवून घे. पण तिचा अभ्यास हाय का? आता एका दिवसाने काय फरक पडणार आहे ग? असे तुला नसलच मदत करायची तर राहून दे. रंजे राहून दे, मी येते जाऊन. नग कुणाच्या हाता पाया पडाय. ठीक आहे सांगते मी कृष्णीला. हॅलो कृष्णे. हा अगं तू मुंजे लगे आणि अंधारपडाच्या तिथे लग्नाच्या इथे ये बघ, येताना मंगळसूत्र घेऊन या. ए पप्या अरे सोड मला. अरे काय रे तुझं, कुठे घेऊन चाललाय तिकडे? तिकडे सगळ्या बायका बसल्यात, माझं काय काम आहे तिथं? अरे फुयाजीने तुला घेऊन यायला सांगितलंय. चल गप लका, दरवेळेस तुझं असलंच असते. चल ए राया दादाला मी मेहंदी काढणार. नाही नाही मी काढणार. नाही नाही मी काढणार. ए कुणीच नाही काढणार मेहंदी, मला नाही आवडत पोरींगत मेहंदी काढायला. राया उद्या तुझं लगीन आहे, तो तुला मेहंदी काढावीच लागेल. हा काढणार आहे दादा, तिकडे बघ अंतरा वहिनी बी काढती. या ती पोरगी आहे, तिला काढू दे, मी नसतो काढत. अरे अर्ध्या अंधी की जरा मुडदा पडेल की एखाद्याचा. बर हो दादा,
वाईस नीट काम करा की जीव घेत का पोरीचा आता. कृष्णे बरी आहेस ना ग तू, कुठं लागलं नाही तुला? अगं नाही मामे, मी व्यवस्थित आहे. किती काळजी करशील अगं? काळजी नको करू तर काय करू, माझा उजवा डोळा सारखा फडफडत होता बघ, जीव टांगणीला लागला होता माझा. मी असत ना. तू होतास ना म्हणूनच मला काळजी वाटत होती. कस काय लिहित येणार नव्हती ना मला काय माहिती, सकाळी तर लई मस्त दाखवत होती आणि आता बरं आली. कृष्णा आणलं का ग मंगळसूत्र? हा हे घ्या. बरं झालं पोरी घेऊन आलीस, नाहीतर उद्या आईन लग्नात गडबड झाली असते. चल यात ये पुरी. चल ना राय दादा, आपण मेहंदी काढूया, चल लवकर. चल चल बस 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 इथे. हा चल दे राय दादा. तू मेहंदी काढणार आहेस का नाही? नाही काढणार. काय रे राय दादा, अंतर वहिनी तू तरी सांग ना राया दादाला. राया तुझं माझ्यावर खरंच प्रेम असेल तर तू काढशील मेहंदी. मेहंदीचा आणि प्रेमाचा काय संबंध आहे? मी नाही काढणार. पुयेजी आज तुम्ही किती छान दिसताय. पट्टे तुझ्याची, माझ्याशी बोलू नकोस तू. सकाळीच का नाही आलीस ग आमच्या बरोबर तू? अहो पुयेजी, सकाळी मला लई महत्वाचा अभ्यास होता म्हणून नाही आले, पण आता आलीये ना. अगं माझी माहिती, बरं झालंस तू आलीस, ती बरोबर टायमाला आलीस. चल तुला मी काहीतरी दाखवते. कुठं? येत खरं. रायाच्या हातावर मेहंदी काढ. अगं तुझ्यासाठीच अडून बसला होता, म्हणत होता की माझ्या हातावर कृष्णानेच मेहंदी काढायला पाहिजे. ए आजी, मी कधी म्हणलं तसं? गणलं काय? गणलं? अगं गणलं नाही, म्हणलं म्हणलं. म्हणलं काय? म्हणलं मी हिच्या बगर मेहंदी काढणार नाही. बघ आता म्हणलंच ना हा, हिच्या बिगर मी मेहंदी काढणार नाही म्हणून. चल आता लवकर काढ, नाही तर उद्या तुझ्या लग्नाला येणार नाही मी. मी नाही काढणार. चल ग कृष्णे, मला घरी घेऊन चल, याला किंमतच नाही माझी. अग बर काढतो. कृष्णे आता बघ कसं ताळावर आलाय. चल पटकन मेहंदी काढ, दे रे हात. शगुनाची बर. अग हातावर मेहंदी काढणं शगुनाच लक्षण असत, तुझ्या बी हातावर मेहंदी लवकरच लागेल. घे अग धर ग, घे अग राहू दे. काय फुयाजी कशाला म्हणतीस? Thank you.
कृष्णे तू कवा आलीस ग? मी मगाशीच आले, रायाला मेहंदी काढत होते. काय सांगत्या? अग हे काय, या हिरव चुडा कशा पायी भरलास? आता नवरीला भरत्या. अग मामे बांगड्या शिल्लक नव्हत्या म्हणून भरल्या. या बांगड्याच राहू दी, या अर्धना चाहत्यावर मेहंदी कशाला काढली ग? आता पुयाजीचं मन कसं मोडायचं सांग बरं मला. म्हणून काय हो, काय झालं, स्तोन काय पाडलंय? आशा मला माफ कर, मी आजपर्यंत तुला दुःखाशिवाय काहीच देऊ शकलो नाही. हे इशू कुठं आलं इथं, काय झालं? जेवण संपलं, समध्या पाहुण्याने दिलं, घरच्यांनी खाल्लं, पण मी साधा डायव्हर पडलो. डायव्हरला कोणी इज्जत देत तवा? आणि डायव्हरला इज्जत नाही म्हणजे त्याच्या बायकोला तरी कुठली इज्जत तवा? तुम्ही नंतर जेवा, तुम्ही नंतर जेवा म्हणून मला शेवटपर्यंत थांबवलं. समजा जेवण संपून गेलं त्याच्यामुळे मी तुला जेवण नाही का आणू शकलो अशा. माझ्यामुळे तुला उपाशी राहावं लागतंय अशा मला नको मान मिळून दे ग. माझ्यामुळे तुला मान मिळत नाही ह्याच लय वाईट वाटत मला अशा. हव मान कसा रस्त्यावर पडलं असं मिळायला? मान मानण्यावर असतो. आणि तुम्हाला खरं सांगू का, आपण मान नसतोच घ्यायचा, लोकांनी द्यायचा असतो आणि आपला आपण जपायचा असतो. आणि तुम्हाला मी कवा म्हणलं जाऊन जेवण आण म्हणून? पण जेवण नाही आणलं तर आपण काय खाणार मग? तुम्हाला मी काय सांगितलं आता, आपला मान आपण जपायचा असतो. मी घर न येताना आपल्यासाठी डबा घेऊन आलेली. त्यातला डबा काढ. तुझ्या मामाचा किती जीव आहे तुझ्यावर? तुझा मामा मनानं लई चांगला आहे ग, कस्त दारू सत्यानाश करते ही सवय सुटाय पाहिजे. तुझा पण लई जीव आहे ना मामावर. कृष्ण्या ग, तुझा मामा नाही तर मी बी नाही. मी त्यासनी बोलते वरडते पण त्या माणसानं माझा संसार सांभाळलाय, नेटानं उभा केलाय. तुझं मामा नसल तर माझ्या जगण्याला काय बी अर्थ नाही बघ. काय पण म्हणा, भाऊसाहेबांना लग्नाची तयारी जोरात केली. अर्धा डझन हत्ती आणल्यात, एक डझन घोडा आणल्यात, कोणतं आणायचं विसरलं बघते. अगं कसली तयारी केली, पिवळं तसली लालीन कापड बिपड बांधले ती आहे का नाही, भारी तयारी केली. माझ्या कृष्णेचं लगीन बी मी असंच थाटमाटत करणार आहे. एकदा का ती येशी झाली का नाही? इतिहासाठी बी असा शिकलेला मोठं घर असलेला आणि मोठा साहेब नवरा आणते का नाही बघच तू. मला माहित आहे माझी पोरगी लई नशीबवान आहे, त्यासाठी शिकलेला आणि मोठं घर असलेला नवराच आणणार आहे मी, जो तिचं लाड करल, तिच्या शिक्षणाचं कौतुक करल, तिची समधी स्वप्न पूर्ण करल आणि जगातलं समद प्रेम तिला देईल.
चप्पल घाल की दरवाजा उघड, मी चाललो परत. अरे कुणी बघितलं तर लय वाट लागल माझी. सर थांब, नाही कोण बघित, मी आहे की. आणि तुला सांगू का नवरीनी, तर नवऱ्याचं तोंड जर बघितलं आदल्या रात्री तर प्रेमात लय वाढ होती आणि पाडणं सुद्धा होत नाही संसारात. गबस चल. अरे पण एवढ्या रात्री कसं जायचं अंतराच्या खोलीत, कुणी बघितलं तर लय वाट लागल बरं का पप्पा. आता सांगतो तुला माझ्या विषयी आहे का नाही. चल गप ना. तू ठरवल्याप्रमाणे होते बघ. तेवढं उद्याचं लग्न व्यवस्थित पार पडलं ना की मग गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे प्रायाची पहिली बायको मेली की लगेच अंतराचं लग्न उरकून टाकू. गुलियात्या पण सगळं नीट होईल ना. गुलियात्या आहे म्हणलं तू काळजीच करू नगस. पण गुलियात्या तू रायाचं लग्न उद्या नेमकं कोणाशी लावणार आहेस ते तू उद्याच बघ. लय पाटण गुडव दुखा लागला का. चल मग माघर. कुठं माघर जा. चल एवढ्यासाठी आलो तू काय माघर जायला. हव का अंतर चिरू. अरे चल काय घाबर तुम्ही आहे की माघर जाऊस मग तिथं. आय चोर मी राया. तू इथं काय करतोयस. नवरीच तोंड पगा सोडून एकच तोंड पगार मिळाले. तयार झाला की नवरदेव. एकच नंबर दिसतोय. हळद लावायच्या आधीच पिवळा पाडलाय ते पण लाजून. गप्पतो का पप्प्या तरी. अर्धा मन हान की तुझा हात काय साधा लागतोय. दोन तीन हड मोडायची जाग घ्याव मग. अरे हलक्यात कामच नसतंय आपलं. राया राया झालास का तयार. आत्ता खरं नवरदेव वाटतोयस बघ. लई दिवसापासून तुला ह्या रूपात बघायची इच्छा होती. पुन्हा आलेल्या गेलेल्याची माझ्या पोराला नजर नको लागायला. चला हळदीला उशीर होतोय. चला 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 ए वाजवा.
नवरदेवाला हळद लावून झालीय, आता नवरीला लावून घेऊया. अहो पण रंजना वहिनी, नवरा नवरीला तर एकत्र मांडवात हळद लावतात ना. अग इथं त्यांच्या घरची येगळी परंपरा आहे. हळदीचं एवढं पाच पाच कारखाना आहे ती. मग हळदीला मान मिळाय ना ग, त्याच्यामुळं नवऱ्याला लागल तेवढीच हळद लावायची आणि उरलेली उष्टी हळद नवरीला. चला कृष्णे, एक काम कर, तू जाऊन तिकडं रायाचं ते हळदीचं पाटबीट आहे का नाही ते समजा आवरून ठेव. जा जा, अशी आवरती हितल, तू जा तिकडं. रंजे, तुला कुठं लागलं नाही नव्हता हळद आहे ना. हा ना वहिनी, हे घ्या रायाची उष्टी हळद. कसला भारी दिसतोय राया तू आज. काय वहिनींना गाळ करायचा विचार आहे काय? हा एक नंबर दिसतोय. बर ऐक, हे लाव, मला भाऊसाहेबांनी एक काम सांगितले ते काम करून आलो मी लगेच. ए इथं थांब,
अरे मला तयार करून द्यायला कोणतरी पाहिजे की इथं? अरे लगेच आलो, 5 मिनिटात काम, लय अर्जंट आहे. आता तुमच्या नव्या संसाराला सुरुवात होते. लग्नानंतर माणसाचं आयुष्य बदलत, त्याचा स्वतःचा संसार सुरू होतो. तो नीट करा. संसाराचा तोल सांभाळणं एवढं सोपं नसतं. कोणीतरी विश्वासानं त्याचं अख्खं आयुष्य तुमच्या नावावर करणार असतं. त्याला जपा. पण ते जपताना घराचा विसर पडू देऊ नका. आम्हाला तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत. ज्या हिमतीनं तुम्ही आपला कारखाना सांभाळताय, त्याच प्रेमानं नेटानं तुम्ही तुमचा संसार सांभाळा, त्याचा विश्वास आहे आम्हाला. असू दे. राया, नव्या आयुष्याच्या शुभेच्छा. या चल बजा. रायाचं लग्न ज्या मुलीशी होईल ती फार काळ जगणार नाही. तरीही तुम्ही तुमच्या मुलीचं त्याच मुलाशी लग्न लावताय. अंतरा, हे अंतरा, ती तयार होतीये. आता हे बया कशाला आवरत बसल्या? अगे मी गुलिया त्या दारुगड गौगड ना. अगे काय करते तुम्ही? म्हणजे तुमच्या दाजीकडे जावा की त्यासनी तयार करा जावा? दाजींना पण आवरणार, पण आमच्या मैत्रिणीला नको आवरायला. अगं आता तुमची मैत्रीण जवळजवळ तयारच झाली की, पर दाजीचं एकदा का लगीन झालं का नाही की पुन्हा हातात गावात नसतोय. जावा. हो हो, चला ग त्यांची गंमत करूया. आत्या बघ ना मी किती छान दिसतीये. छान दिसती काय छान दिसती? आता काय लगीन करणार आहेस? मग काय करू? अगं काय करू म्हणजे काय? जा की इथनं. अगं अशी कुठे जातेस? नाही 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 नाही. तू थांब, जरा हात खाली घे. Thank you.
नवरा मुलगा आलेला आहे, नवरी मुलीला घेऊन या. हा ते तयार होत असेल, तिला घेऊन येतो आम्ही. अरे मामा तिकडे कुठे चाललाय? अरे पप्पा माझं लय महत्वाचं काम आहे, तुम्हाला अडवू नको. दम अरे तेवढंच महत्वाचं काम आहे इकडे पण भाऊसाहेबांनी सांगितलं गाडी काढायला. मग पाहुणे आणायचे आपल्याला. माझं ऐकलं का पप्पा? लय लका महत्वाचं. अरे पाहुणे आणायचे, चल तू. हे लका काहीतरी असं करता तुम्ही, चल. हे घ्या दादा. हा मुलगी कशी काय आली नाही अजून? आहो नवरीला तयार व्हायला येळ लागतो ना, म्हणून आली नसेल. इथं मला तू कशाला आणले? अरे घसा वलाकर आणले, रात्री वरती नाचायला गोय, त्यामुळे आतापासून टॉनिक. तू एवढं का माझ्या खुश झालाय बाबा? नुसत्या दारूच्या बाटल्या 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 आणून देतो या. मी काय दाराचा पेणार ना, मला ही लग्न मोडायचे कसल्या परिस्थितीत? अरे मामा लगीन मोडायचं असेल ना, त्यासाठी तर हिप्पी आवाज लागेल ना तुला. मग तुझ्यात हिंमत येईल, मग सांगशील ना तू. हे बघ तुला प्यायचे का नाही सांगणार, देतो दुसऱ्याला मी. हळू पी की, नवरी मांडवत आली ना, लगेच बोलतो तुला. हळूहळू पी. मला नक्की बोलायचे ना पण. तुझ्या बाटली शपत, लगेच बोलतो तुला. मला तू नक्की बोल बर का, नवरी मांडवत आले आले मी तिथे जिंगाणा घालणार आणि मोडणार, म्हणलं सांगून मोडणार लग्न मी. मला बोलव. होय 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 बोलतो मी तुला. हा बस इथं. लग्नाची वेळ होऊन गेलेली आहे, नवरी मुलीला लवकरात लवकर घेऊन या. मुली बघ ना अजून कशी मिळाली. आओ ताई, सगळीकडे शोधलं, कुठं दिसणे झाली होती. असं कसं कुठं दिसत? हो इथंच असेल ना कुठंतरी. पावसाहेब सगळीकडे शोधलं मी तिला, कुठंच दिसली नाही. फोन सुद्धा केला, फोनही स्विच ऑफ आहे. पळून गेली का काय? मी सांगते ना, राया शिकलेला नाही म्हणून पोरगी पळून गेली असल. असं रडून काय होणार आहे, बघा जावा कुठं गेली येते. राया कुठून निघालास? अंतर आली की मला बोलवा. तुम्हाला ध्यान ठेवायला काय झालेलं, अशी कशी गेली ती? मामे आता ग मामे आता काय, तुलाच लग्नाला उभा राहायचंय. वैद्य साहेब ऐका की, काय करा माहितीये का तुम्ही? हे आताच्या आता तुम्ही लगीन मोडून टाका. काय झालं माहितीये का? अव रायाबरच्या पोरीचं लगीन जर झालं ना तर मरून जाणार या. नका हो खरंच त्या लेकराचा नका जीव घेऊ. माझा ऐका तुम्ही, काय माहितीये का? अहो समदा डावच्या गुलीचा आहे, गुलीचा. आणि तुम्ही हो हाणून पाडा, माझा ऐका होय. हे काय झालं ग कृष्णे? अगं हे पुरीला लगीन करायचं नव्हतं तर मग आधीच सांगायचं होतं ना. अगं मामी तिला लगीन करायचं होतं, अगं मग का गेली अशी ती? मला बी तेच कळना झालंय. कृष्ण अगं ही बी कुठं दिसणं झालं, कुठं प्या बिया गेलं नसतील ना. तू जाऊन बघतीस का जरा, बस आपल्यामुळे लग्नात अडचण नको आणखीन. हा इधर मी आली.
तुला सांगितलं होतं का नाही या समध्यापासून लांब राहायचं म्हणून? लांब राहायचं काय कारण आहे? त्या पोरीचा जीव घ्यायचा आणि मी का लांब राहू? राजनेस तुला सगळ्याला वरडून सांगतो ना बया गुलीचा डाव आहे म्हणून. अरे सोपान, कशाला चिखलात हात घालतोयस? तुझच हात भरतीली. ऐक माझं वाईच, लाखोंच कर्ज आहे तुझ्या, मी फेडू शकते. ही बघ बघ, तुला काय मी आलतो फालतो आणलो पैशाला? ते कुठल्या पोरीचा जीव नाही घेऊन येणार मी. नाही 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 नाही. अरे सोपान, एवढं पैसे देऊन बी बघ तरी, एका फटक्यात तुझं कर्ज फिटन. ऐक माझ, हे घे ऐक. एक काम कर, समजत घेऊन जा. पोलिसांच्या हवाले करू, त्याशिवाय वटणीवर यायचं नाही. एक मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. माझा मामा असं काय बी करणार नाही. ते आमच्या ओळखीचा आहे, तुम्ही जावा, मी बघते त्याचं काय करायचं. ती काय अग कृष्णे, वाटलं नव्हतं तुझा मामा चोर निघल. माझा मामा असं करूच शकत नाही, तुम्ही खोट बोलताय. अगो एवढं पैसा हातात आहे ती, त्या खिशात कोंबल्या ती टोपीत ना बी घेऊन चाललाय, आणि तरी बी तुला खोट वाटतंय बी. थांब, माझ्याकडं मोबाईल मध्ये सौंदर्य कार्ड आहे, बाहेर जाऊन भाऊ साहेबांनी दावती, त्याच्याशिवाय अक्कल याची नाही. मी तुमच्या पाया पडते, असं काय बी करू नका. मी चोर नाही, ह्याची नोकरी घालवल्याशिवाय आणि ह्याला तुरुंगात टाकल्याशिवाय ह्याला अक्कल याची नाही. मी जाऊन समद भाऊ साहेबांनी दावती. अस्मल मावशी, बोली मावशी, ऐका, मी पाया पडते, तुमच्या पुढे हात जोडते. माझं मामालाही चांगलं आहे, दारूच्या नाशात कळालं नसेल त्याला तो काय करतोय. आणि तुम्ही हे जर समजा बाहेर सांगितलं तर आम्ही तोंड दाखवायच्या लायकीचं राहणार नाही, असं करू नका. अगो एवढं पैसे चोरल्या ती, आणि ती बी एकदा त्यांच्या घरातलं. नाही नाही, मी नाही माफ करू शकत. मलाही समजा भाऊ साहेबांनी सांगाय पाहिजे. बोली मावशी, अहो ऐका की, ह्या बारीला माझ्या मामाला माफ करा. मी शब्द देते तुम्हाला, माझ्या मामाकडनं असं पुढच्या वेळेस नाही होणार. तुम्ही सांगा, तुमचा विश्वास बसल्याचं मी काय करू सांगा. फकस्त मी सांगेन ती करशील. हा तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे, कसं या वेळेला माझ्या मामाला सोडा. वचन दे. वचन देऊ नको लैला पडे बाई, फसवेल तुला रे, फसवेल लगा. ठीक आहे, मी जाते भाऊसाहेबांकडे. दिलं वचन, तुम्ही म्हणाल ते करीन. चल माझ्या संग. दादा हे काय होऊन राहिले, शोध की अंतर येला, आम्ही काय सांगायचं जगाला? रंजना, मला की मी कळते की जगद, पण मी तरी काय करू, खूप शोधली तिला पण ती सापडतच नाहीये ना. साहेब आले.
मला लेट नाही ना झाला? नाही नाही, वेळेत आहे तुम्ही, नवरी अजून तयार होती. मी बघतो. हो प्लीज प्लीज. आश्क मामी तुम्ही वर जाऊन बसा. आपली सामानाची खोली ना, त्या सामान ठेवले, चोरीला गेलं ना तर वेगळा दिवशी होईल. जा पाऊस आपण तुम्हाला तिकडे वर जायला सांगितले. तुम्ही काय कृष्णाला शोधताय का? हा ती आली की मी लगेच पाठवून देतो, तुम्ही जा वर. ठीक आहे, ठीक आहे. एवढी मोठी माणसं लग्नाला आली, त्यांच्यासमोर कुठल्या तोंडाने जाऊ? आता तुम्ही आधीच त्या पोरीला विचारायला पाहिजे की ती खरंच या लग्नाला तयार आहे का नाही. अहो ती तयार होती लग्नाला, मात्र भर मंडपातून कशी निघून गेली? आता बाहेर जाऊन सांगतो मी लोकांना, हे लग्न होणार नाही. आपापल्या घरी जा. थांबा भाऊसाहेब, नवरी आल्या. कुठे? ये ग, हे बघा. अगं भोले, काय बोलतीयस? रंजे, मला नाही वाटत अंतरा आता परत येईल म्हणून. त्यात एवढ्या समद्या माणसांच्या समोर जर ही लगीन मोडलं तरी इदा त्यांची इज्जत जाईल. कृष्णी शिकलेली आहे, हुशार बी आहे, आणि ती स्वतःच्या मनाने ह्या लग्नाला तयार झाल्या. तिने वचन दिलंय मला तसं. कृष्णे, करत्यास नव्हता लगीन? माझ्या मामाकडनं असं पुढच्या वेळेस नाही होणार. तुम्ही सांगा, तुमचा विश्वास बसल्याचं मी काय करू? सांगा फक्त. मी सांगेन ती करशील. हा, तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे, फक्त या वेळेला माझ्या मामाला सोडा. वचन दे. दिलं वचन. तुम्ही म्हणाल ते करीन. तुमची इज्जत जाऊ नये, तुमचा मान हाय असा कायम राहावा म्हणून तिने हा निर्णय घेतलाय, आणि म्हणून ती लग्नाला तयार झाल्या. तू खरंच या लग्नाला तयार आहे? तर कोणी जबरदस्ती तर करत नाही ना पोरी? लग्न म्हणजे आयुष्यभराचा प्रश्न असतो. उगाच आमचा मान राखायचा म्हणून आयुष्याशी खेळू नकोस. तुला जर लग्न करायचं नसेल ना तर आम्हाला स्पष्ट सांग. कृष्णे, भाऊसाहेबांनी सांगूया का ग तुझं आणि मामाचं काय बोलणं झालंय? ती काय बोलणं झालं? कृष्णे सांगू, अहो हेच की कृष्णेला रायाशी लगीन करायचं आहे, हो ना कृष्णे? हो कृष्णा, खरंच सांग, तुझा मनापासून होकार या लग्नाला? हो. तुझे मामा मामी? त्यांची तर परमिशन घेतली आणि मगच तुमच्याकडे आणली मी तिला. ठीक आहे, हा लागा तयारी, कृष्णाला तयार कर, आम्ही रायाच्या कानावर घालणार. भाऊसाहेब, अहो तुम्ही कशाला जाताय? तुम्ही इथं पाहुण्यांच्या जवळ थांबा, मी जातीन रायाला सांगते. ठीक. कृष्णा, तुझे आभार कसे मानू हेच कळत नाहीये. चल पोरी, चल मी तुला तयार करते.
अरे असं का बसलायस? अरे चल की लवकर, नवऱ्या आल्या. काय अगं, कुठं गेली होती ती? आणि हो सगळा काय तमाशा लावलाय तिनं? तिला बोलव, मला आत्ताच्या आत्ता बोलायचं तिच्याबर. राया, अरे आयुष्यभर परत बोलतच बसायचंय की? तू चल बर, मूर्त जर चुकला का नाही तर भाऊसाहेब लय चिडतील. आधीच लय त्रास झालाय बघ त्यासनी. चल बर, चल चल चल, असं नाही करावली अकरा. चल गुरुजी, नवरी आली की लगेच अंतरपाट धरून घ्या. पोरींनो, नवरीच्या जवळ या ग. अंतरपाट धरायला लावू. बरं राय, तुमची हरकत नाही ना या लग्नाला? नाही भाऊ, ती तयार असेल लग्नाला तर माझी काहीच हरकत नाही. मान राखला तुमचा. नवर देवाचा मामा आलाय. नवरीचा मामा कुठे? नवरीच्या मामाला बोलवा. वय वय पप्या, स्वप्न उठ. सर्वांना अक्षत मिळाल्या, देवकाची देवे लावा, गायला वासरू सोडा, लग्नाला परवानगी. शुभ मंगल सावधान. नाही ना ग, पुन्हा सामानातलं काही चुरीला गेलं की ती गुली माझ्याच नावाने ओरडत बसल. लग्न म्हणजे भाऊला भाऊलीचा खेळ नव. लग्न म्हणजे साता जन्माचं नातं असतं. लग्न लई पवित्र असतं र. हे असं जोर जबरदस्तीनं होत नसतं. देवानं बांधलेली रेशीम गाठ आहे ती.
आम्हाला आमचा स्वाभिमान आहे. खड्ड्यात गेला तुझा स्वाभिमान. तुझा तो दारुडा मामा विद्यार्थ्यांच्या पायाशी पडलेला असतो. आणि तुझी ती मोलकरीण मामी ची लायकी तरी आहे का विद्यार्थ्यांच्या घराकडे बघायची? एक गोष्ट लक्षात ठेव, तू विधात्यांच्या सुनेचा आणि माझ्या होणाऱ्या बायकोचा अपमान केलाय आणि मी तुला कधीच माफ करणार नाही. आजपासून आपली मैत्री संपली. इथनं पुढं मला तुझं तोंडबी दाखवू नकोस.